उदयपुर अमरावती की घटना के पीछे में बीजेपी का हाथ होने का आरोप कांग्रेस के नेता अतुल लोंडे इन्होंने लगाते हुए नवनीत राणा को आड़े हाथों लिया है। आइए देखते हैं। उदयपुर और अमरावती की घटना एक सोची समझी साजिश तो नहीं है, ऐसा आरोप कांग्रेस के नेता अतुल लोंडे इन्होंने बीजेपी पर लगाया है। उदयपुर की घटना 28 तारीख को हुई है, जबकि 27 तारीख को नवनीत राणा इन्होंने एक दिन पहले अमित शाह को पत्र लिखा है। अमरावती और उदयपुर की घटना दोनों एक जैसे ही दिखाई देती है। कहीं ना कहीं ये घटना एक सोची समझी साजिश का भाग है, जिसका निषेध विरोध करते हुए कांग्रेस के नेता अतुल लोंडे इन्होंने बीजेपी को आड़े हाथों लिया है। देशात धर्मांधतेच्या ज्या ज्या घटना घडतात त्याचे तार भाजपशी जाऊन का मिळतात याचा आता थोडासा खुलासा होऊ शकतो। उदयपूरची घटना 28 तारखेला घडली, अमरावतीची घटना 21 तारखेला घडली आणि या संदर्भात पत्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी 27 जूनला लिहिलं। त्या पत्राचा मजकूर असा आहे की ज्या पद्धतीनं उदयपूरमध्ये हत्येची घटना घडलेली आहे तीच मोडस ऑपरेंडी 21 जूनला अमरावतीला झालेल्या घटनेत वापरल्या गेलेली आहे। मग याचा अर्थ असा आहे का की नवनीत कौर राणांना ही भाजपची चाल किंवा अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम दंगे घडून आणायचे, मुस्लिमांकडनं हिंदूंचं हत्याकांड आपणच करून घ्यायचं आणि एक वेगळं वातावरण देशात निर्माण करायचं, अशी तर काही चाल नाही आहे ना। याची सुद्धा चौकशी एनआयएनी केली पाहिजे अशी आमची काँग्रेसची मागणी आहे। कारण की अमरावतीची घटना 21 जूनला झाली, उदयपूरची घटना 28 जूनला झाली आणि पत्र मात्र 27 जूनला लिहिल्या गेलेला आहे। हा फार मोठा पुरावा आहे आणि हा त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी कालच जो आहे तो प्रदर्शित केला आहे। याच्या चौकशीची मागणी जी आहे ती आम्ही एनआयएला करतो आहे, ती आम्ही महाराष्ट्र पोलिसांना देखील करतो आहे। आए दिन सियासत का दायरा काफी गिर रहा है। पार्टी कोई भी हो, हर कोई नागरिकों को बेवकूफ बनाने पे तुला है। अब समय है कि मतदाताओं ने जागरूक होकर अच्छे पार्टी को चुन कर देना चाहिए, वरना राजनेता हमें हमेशा गंदी राजनीति करते हुए इस लोकतंत्र को रौंदते रहेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ संजय मीरा, BCN न्यूज़ नागपुर।